అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. बॅरिस्टर नाथपै यांचं नेतृत्व कर्तृत्व एवढं आहे की ते शब्दात मांडू शकत नाही. नाथपैंच्या पुस्तक प्रकाशनाला मी उपस्थित होतो. स्मारक उभे करताना मला खारीचा वाटा उचलता आला हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथील बॅरिस्टर नाथपै समुदाय केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली. पाहूयात. तसंच केंद्रीय मंत्री असताना देखील माननीय राठोड साहेब त्या सभागृहामध्ये असायचे आणि ज्यावेळी आम्ही ही संकल्पना मांडली की पै साहेबांचं स्मारक आपल्याला या जिल्ह्यामध्ये करायचं आहे, तर कुठचाही विरोधाला विरोध न करता माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्मारक होत आहे यासाठी खंबीर पाठिंबा देणारे राणे साहेब देखील होते, त्याचा देखील मला इथं आवाज दिला. कारण शेवटी हे स्मारक जे आहे ते नुसतं स्मारक नाही, विचारांचं देखील स्मारक आहे. आणि म्हणून उद्घाटन करत असताना राणे साहेबांनी मला आणि केसरकर साहेबांना सांगितलं की ते जे काही उद्घाटन करत असताना तिथं लिहिलेलं आहे ते देखील तुम्ही मंत्री म्हणून आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की जनतेला जर ठेच लागली तर सरकारच्या डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे. राणे साहेब, मी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि तुमच्यासारख्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, त्याच्यामुळे नाथपै साहेबांचं असलेलं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे, हे देखील मला इथं नम्रतापूर्वक नोंद केली पाहिजे. पामाने देखील भाषण करत असताना सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा हा सीमा भागाला होता, परंतु जास्त मला काही शिवसेनेचा स्थापनेपासूनचा अभ्यास नाही, परंतु ते माझ्या वाचनात आलंय. तर त्यावेळी सीमा भागाला पाठिंबा देत असताना दत्ताजी नलावडे होते, दत्ताजी साळवे होते, प्रमोद नवलकर होते, छगन भुजबळ साहेब होते, राणे साहेब होते, आनंद दिघे साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, अशी तगडी फळी वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जीवाचं रान करून काम करत होती. म्हणूनच त्या सीमा भागाला न्याय देण्याची भूमिका वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली. परंतु दुर्दैव आहे, आज ही सगळी फळी सीमा भागाबरोबर नक्की आहे, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी काम करते. वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं की सीमा भागाला न्याय मिळायला पाहिजे, आमची देखील तीच भूमिका आहे की सीमा भागामध्ये जो भरकटलेला आमचा मराठी माणूस आहे त्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर सीमा भागातले प्रामाणिकपणाचे प्रश्न सोडवण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय आणि खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नाथपै साहेबांना आदरांजली वाहण्याचं काम देखील आमच्या सरकारनं केलंय. एक 10-12 वर्षापूर्वी एक संकल्पना होती की सीमा भागामध्ये जेवढे मराठी संस्था आहेत, मराठी ग्रंथालय आहे, मराठी माणसांच्या संस्था आहेत, त्याला महाराष्ट्र सरकार मदत करायची. पण सुदैवाने ज्यांचा आपण उल्लेख करतो, वंदनीय बाळासाहेब यांनी पूर्ण ताकद बेळगाववासियांच्या मागे उभं केलेली होती, परंतु मागच्या सरकारमध्ये एक दुर्दैवी निर्णय झाला आणि सीमा भागातल्या या मराठी संस्थांचं जे निधीचं कॅल्क्युलेशन होतं ते बिघडलं आणि आम्ही त्यांना निधी देणंच बंद केलं. म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की मागच्या वेळी गुढीपूर्णाला मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उद्घाटनाला मी उद्योग मंत्री आहे, त्याची कारणामध्ये मला जात नाही तर राजकारणामध्ये मला जायचं नाही, परंतु हे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार काम करत असताना बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून पहिल्या महिन्यामध्ये जर आम्ही निर्णय काय घेतला असेल तर ज्या सीमा भागामध्ये बंद झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना होत्या त्या सुरू करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती आणि म्हणून बॅरिस्टर नाथपै साहेबांबद्दल मला जास्त काही माहिती नाही. परंतु माझ्या नशिबी अजून एक जे भाग्य आलं ते म्हणजे प्राध्यापक बहुदंडवते साहेब ज्यावेळी अलायन्समध्ये खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले होते तरी जसं बॅरिस्टर नाथपै साहेबांचं गाडी सन्मान्य साहेब चालवायचे तसं दंडवते साहेबांची 15 दिवस गाडी चालवण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालं. आणि म्हणून चर्चा करत असताना नक्की बॅरिस्टर नाथपै काय होते हे सगळे जरी मला कळलं नसतं तरी त्यांचं भाषण चालू झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जिथं कुठं संसदेमध्ये असायचे तिथून येऊन ते स्वतःच्या बाकावर बसून त्यांचं भाषण ऐकायचं हे जर मला कोणी सांगितलं असेल तर दंडवते साहेबांनी सांगितलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं रेल्वेचे जनक जर कोण असतील तर ते बॅरिस्टर नाथपै साहेब होते आणि त्यांचं स्वप्न नंतर मधु दंडवते साहेबांनी पूर्ण केलं. आणि म्हणून अशा दिग्गज व्यक्तीच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मी उपस्थित होतो
आणि उद्घाटनाच्या निमित्तानं देखील आम्ही सगळे उपस्थित आहोत हे आमच्या राजकीय जीवनातलं भाग्य आहे आणि कलेक्टर साहेब तुमचं देखील भाग्य आहे. मला असं वाटतं की तुमचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे आणि पहिला जाहीर कार्यक्रम होत असताना तो बॅरिस्टर नागपै साहेबांचा जाहीर कार्यक्रम होतोय एवढं जर तुम्हाला तुमच्या कधी प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मिळणार नाही एवढं तुमच्या दृष्टीने देखील आता भाग्याचं आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन बॅरिस्टर नागपै साहेबांचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज राणे साहेब मला इथे सांगत होते की उदय तू वेंगुर्ल्याचा आहे, वेंगुर्ल्यामध्ये अशा पद्धतीची एक वास्तू निर्माण करणं गरजेचं आहे की ज्या वास्तूमध्ये UPSC आणि MPSCचा अभ्यास असला पाहिजे आणि UPSC आणि MPSCचा अभ्यास करत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्याच्या मुलांना देखील त्या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास केला पाहिजे आणि तो देखील कलेक्टर बनला पाहिजे, तो देखील SP बनला पाहिजे. ही राणे साहेबांची सूचना मी नक्की मनावर घेतलेली आहे आणि राणे साहेब मी आपल्याला शब्द देतो की मी जरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असलो तरी माझं गाव हे वेंगुर्ला आहे, मी वेंगुर्ल्यातला आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं MPSC UPSC सेंटर हे वेंगुर्ल्यामध्ये नगरपालिकेनं जागा त्याला उपलब्ध करून द्यावी, तात्काळ त्याला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारली. आज दीपकभाईंच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं या परिसरामध्ये होत आहेत. मी पालकमंत्री असताना देखील या संपूर्ण परिसराची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली. मग वेंगुर्ल्याचं नाट्यगृह असेल, नळपाणी योजना असतील, हे सभागृह असेल, मंगेश बाळगावकरांचं स्मारक असेल, जिल्ह्यामध्ये झालेली पत्रकारांची वास्तू असेल, या सगळ्यामध्ये मला देखील योगदान देता आलं दीपकभाई केसरकर साहेबांच्या सहकार्यामुळं. हे देखील मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना अडाळीसारखी MIDC ते सिंधुदुर्गामध्ये आहे. दीपकभाईंची कायमस्वरूपी मागणी असते की अडाळीमध्ये काहीतरी प्रकल्प आले पाहिजेत, त्या जमिनीचे दर कमी झाले पाहिजेत. आज प्रकल्पाबद्दल काही बोलत नाही परंतु दीपकभाई तुम्ही जी दर कमी करण्याची मागणी केलेली होती त्या अडाळीच्या जमिनीचे दर कमी करूनच तुमचा उद्योगमंत्री आज वेंगुर्ल्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे उद्योजक देखील चांगल्या पद्धतीने आता सिंधुदुर्गामध्ये येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय, त्या स्मारकाचं उद्घाटन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. हे स्मारक आहे तसं ठेवणं आणि हे स्मारक 365 दिवस चालवणं आणि या 365 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी या स्मारकांमधलं बॅरिस्टर नागपै साहेबांसारखा विद्वान आणि हुशार विद्यार्थी तयार करणं हा संकल्प घेऊन जर आज आपण कामाला लागलो तर खऱ्या अर्थानं ती बॅरिस्टर नागपै साहेबांना आदरांजली ठरेल. आणि म्हणून पुन्हा एकदा बॅरिस्टर नागपै साहेबांना आदरांजली वाहत असताना त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करणं स्वाभाविक आहे परंतु मी आदित्यताई पैंचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.